रसिकानो नमस्ते, सर्वांना शुभ दिवस। शुभ दिवसाची सुंदर सुरुवात आपण सुंदर सुविचाराने करूया। कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पुकरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यामध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद फुलामध्ये असते। नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते। निवडलेला रस्ता जर इमानदारीचा आणि सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणी असो वा नसो। जीवनात माणसं जुळणं, नातेसंबंध जोडणं ही एक कला आहे, तर जोडलेलं नातेसंबंध शेवटपर्यंत कायम टिकवणं ही एक साधना आहे, एक कडक तपश्चर्या आहे। कारण नात्याला शेवटपर्यंत निभावण्याची अंतर्मनात जी शक्ती लागते, ती शक्ती म्हणजे आपल्या माणसावर विश्वास कायम राखणे, त्याच्याशी नम्रतेने वागणे, त्याच्या भावनांची कदर करणे। केवळ रक्ताचं संबंध असलं म्हणजेच कोणी आपलं आहे असं म्हणता येत नाही, तर स्नेह, प्रेम, आपुलकी, विश्वास, सहानुभूती, निष्ठा, सन्मान, सहयोग ह्या सर्व भावना एखाद्या व्यक्तीच्या मनात असल्या तर ती परकी व्यक्ती सुद्धा आपलीच आहे असा आत्मविश्वासानं छातीठोकपणे आपण इतरांना सांगू शकतो। देवा बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो। त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय देतील। पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही। रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही। भाग्य आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहेत। भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात। ज्यांना जीवन म्हणजे काय हे समजले ते त्यांच्याजवळ काही नसतानाही आनंदी राहतात, पण ज्यांना जीवनाचा अर्थ समजला नाही ते त्यांच्याजवळ सर्व काही असतानाही दुःखी असतात। लक्षात ठेवा, जीवनातील आनंद हा आपल्या परिस्थितीवर नाही तर मनस्थितीवर अवलंबून असतो। सुख आणि दुःख आपोआप येत नसतात, आपण केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचं ते फळ असतं। रात्रभर गाड झोप लागणं सोपं असतं, त्यासाठी दिवसभर इमानदारीनं जगावं लागतं। जीवनातील हाव कमी होता जीवनात काही गमावण्याची भीतीच निघून जाते, मग ती संपत्ती असो, वस्तू असो, नाती असो वा जीवन असो। सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते। दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच खरा माणूस जीवनात यशस्वी होतो। लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच डिग्री शिकवत नाही। नम्रता हा गुण सर्व गुणापेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे। तो ज्यांच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो। निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो, माणूस हा एकटा कसा राहणार, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो। म्हणून मैत्री जपा, मैत्री फुलवा। ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही, आणि खरंच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही। म्हणून माणसं जोडा। नातं असो किंवा नसो, मन चांगलं असल्यावर जीवाला जीव लावणारे नक्कीच भेटतात। अनुभवामुळे चांगला निर्णय घेता येतो, मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो। छापलेली पुस्तक वाचण्यापेक्षा अनुभवाचं पुस्तक वाचल्यानं खरं ज्ञान मिळतं, कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो। तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही। जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलेपण संपत असत। आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे। कोणाचे दुर्गुण मोजण्यात वेळ वाया घालवू नका। रोज स्वतः एक तरी चांगलं काम करा, बदल नक्कीच दिसेल। दुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो, नाहीतर परके तर चुकून धक्का लागला तरी सॉरी बोलतात। शुद्ध मनाचा वावर हा नेहमीच हवावासा वाटणार असतोय, कारण स्वच्छ मनाची साथ नेहमीच आश्वासक आणि उबदार वाटते। सध्याचा काळ धकाधकीच आहे, सगळेच धावत निघाले आहेत, कुठे ते कदाचित त्यांनाही ठाऊक नसेल। या धावपळीत जे काही मिळवायचं होतं ते मिळालं का, याचं उत्तर मात्र होकारार्थी असेलच असं नाही, कारण ही धाव मुळात आनंद आणि समाधानासाठी नाहीच। धावपळीचा परिणाम फक्त मृगजळाचा आभास निर्माण करणार आहे, तिथे आनंद आणि समाधान असणार तरी कसं। आपल्याला याची जाणीव करून देण्यासाठी आणि खऱ्या आनंदाचा शोध घेण्यासाठी शुद्ध मनाच्या माणसाचं सानिध्य हवं, कारण शुद्ध मनाच्या व्यक्तींचा वावर हा बागेतील वसंताच्या आगमनासारखा आल्हाददायक असतोय। म्हणजे अत्तर एकाने लावावं आणि सुवास सर्वांना यावा।